आता आपण बघूयात टॉप 9 बातम्या विधानसभेच्या वाऱ्यांबद्दल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक, राष्ट्रवादी भवनात सायंकाळी 5 वाजता बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे साजन पाचपुते पवारांच्या भेटीला, साजन पाचपुते श्रीगोंदा विधानसभेतून लढण्यास इच्छुक, मोळचे माजी आमदार रमेश कदम आणि माढ्यातून इच्छुक अभिजित पाटीलही भेटीला. रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे 3 उमेदवार निश्चित, दापोलीतून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवींची उमेदवारी निश्चित, तर रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम. पूर्व नागपूर मतदारसंघ पवारगट तर दक्षिणची जागा ठाकरेगट सोडायला तयार नाही, दोन्ही जागांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका. धुळ्यात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची जेल रोड इथे सभा, धुळे शहर विधानसभेवर समाजवादी पक्षाचा दावा. वाशिममधील रिसोड मतदारसंघावरून भावना गवळींचं सूचक विधान, रिसोडची जागा पूर्वी शिंदे गटाकडे होती, शिंदेंनी आता रिसोडमध्ये काम करण्याचे आदेश दिल्यात भावना गवळी. नांदेड दक्षिणची जागा शिंदेची शिवसेनाच लढवणार, शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकरांचं वक्तव्य, नांदेड दक्षिणच्या जागेवरून भाजप शिंदेच्या शिवसेनेत रस्सी खेच. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये मवियातील नाराज पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न, माजी आमदार चरण वाघमारेंना उमेदवारी देऊ नये पदाधिकाऱ्यांची मागणी, तर चरण वाघमारेंचा काही दिवसांपूर्वीच पवार गटात प्रवेश. आमदार गणेश नाईक यांनी भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक बोलावली, कोपरखैरणेमधील कार्यालयात भाजपची महत्वपूर्ण बैठक, नाईक काय निर्णय घेणार याकडे लक्ष द्या.